नमस्कार, मी विक्रांत शंके, महाराष्ट्र जीवन न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। महाराष्ट्र जीवन न्यूज चा हा ग्रामपंचायत निवडणूक दौरा 2022 सुरू आहे आणि या अंतर्गत आम्ही आलो चांडेश्वर येथे। आपल्या सोबत आहेत विलासराव देशमुख, ग्राम विकास पॅनल चे उमेदवार आहेत, सरपंच पदाचे उमेदवार आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। लोकांमध्ये एक उत्साह दिसतोय, आज या पॅनलची रॅली आहे, सर लोकांमध्ये उत्साह दिसतोय आणि जाहीरनाम्यामध्ये काय गोष्टी अंतर्भूत आहेत आपल्या? जाहीरनाम्यामध्ये सर्वप्रथम अगोदर गावचा विकास, विकासामध्ये स्वच्छ पाणी, नाली, रस्ते, आरोग्य व्यवस्था, सर्वप्रथम आरोग्य व्यवस्था, आरोग्य व्यवस्थेसाठी लागणारा जो निधी आहे तो शासन निधी आम्ही जो नियमानुसार आहे तो खर्च करू आरोग्य व्यवस्थेबद्दल। बरं, म्हणजे 10% काही आरोग्याचा विषय घेतला, रस्ते पाणी नाल्या, महिला सुरक्षा, महिला काही बचत गट आता आमच्या गावात चालू आहेत, आता त्याला प्रोत्साहन आम्ही देऊन अधिक ते खाजगी कर्ज न काढता जास्तीत जास्त शासकीय योजनेचा फायदा जसा देता येईल ते देण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू। बरं, महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी ते सांगतात की बचत गटाला चालना देणार आहेत। आता बघा, चांडेश्वर गावामध्ये गायरान भूमीमध्ये वसला असल्यामुळे या ठिकाणी कबालांचा प्रश्न मोठा आहे, तो गंभीर प्रश्न आहे, याबद्दल काय मत आहे आणि एकंदर काय सांगाल पॅनलबद्दल, पॅनलच्या उमेदवारांबद्दल? ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक चांडेश्वर, विकासरत्न लोकनेते कैलास विलासरावजी देशमुख साहेब, ग्राम विकास पॅनल चांडेश्वर, आणि या पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार आहेत आमचे चंद्रकांत नलवाडे पाटील। त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे, ते मुख्याध्यापक होते, सेवेमध्ये 37 वर्ष काम केलेलं आहे आणि जे प्रशासकीय काम आहे, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, तिथलाही त्यांना खूप अनुभव आहे। त्या दृष्टीनं शालेय शिक्षण, आरोग्य, नाली, रस्ते, शेती याविषयी त्यांनी भरपूर असं कार्य करतील असं आम्हाला गावकऱ्यांना वाटतंय, म्हणून आम्ही गावकरी मंडळी प्रचंड अशा बहुमतानं चंद्रकांत पाटील यांना आम्ही निवडून देणार आहोत। त्यासोबत त्यांच्यासोबत जी सदस्य म्हणून आहेत दुसरे 9 सदस्य आहेत, उच्च शिक्षक आहेत, शिकलेले आहेत आणि त्यांना अनुभव आहे। महिलांविषयी जे आता यांनी सांगितलेलं आहे, सक्षमीकरण असं बचत गट असेल, महिला मेळावे असतील, त्याने घेऊन महिलांना सक्षम करण्याचं काम केलेलं आहे आणि ती सुरुवातीपासून गावातील जी महिला आहेत, जी मुलगी आहे लहान, त्या लग्नाला जर आली, लग्नाला स्वतःच्या पैशानं अनुदान त्यांनी देतात आणि यापुढील तर आता स्वतः देतात, ग्रामपंचायतीमधून काय करता येत आहे का असं पण त्यांनी सांगितलेलं आहे। आणि एक असा उमेदवार आहे, ते स्वतः चंद्रकांत पाटील नाहीत, ते आमचे भाऊ आहेत, आमचे वडील आहेत, काही जणांचे मित्र आहेत, असं एक उत्तम असं भक्कम लोकप्रिय उमेदवार असल्यामुळं त्यांना प्रचंड मतानं आम्ही सगळेजण निवडून देणार आहोत। आणि त्यांचं चिन्ह आहे ट्रॅक्टर, दुसरं आहे शिट्टी, तिसरं आहे नारळ आणि पाण्याचा जग, ह्या चारही चिन्हावर शिक्के मारून बटन दाबून आम्ही प्रचंड मतानं निवडून देणार आहोत। आणि ह्या विलासरावजी देशमुख साहेब पॅनल सरपंच पदाचे उमेदवार चंद्रकांत पाटील आणि त्यांचे 9 सदस्य बहुमतानं निवडून देणार आहोत, एवढंच मी सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या पॅनलला कैलासवासी विलासराव देशमुख, लोकनेते विलासराव देशमुख पॅनल जे आम्ही या ठिकाणी उभा केलेलं आहे, आमचे सरपंच पदाचे उमेदवार चंद्रकांतजी नलवाडेचे एक प्रदीर्घ अशा प्रकारचा त्यांना अनुभव आहे, प्रशासनाचा अनुभव आहे, गावातील सर्व लहान थोर ज्येष्ठ याच्याशी ते मिसळलेले आहेत, तेच नाहीत त्यांचे पूर्वजसुद्धा, त्यांचे वडील असतील, त्यांची आई असतील, की ज्यांनी ह्या गावाला सांभाळलं असा त्यांचा पूर्ण अनुभव आहे। आणि म्हणून आम्ही सर्वांनी, सामान्यातला सामान्य माणूस या पॅनलच्या पाठीमागं आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे राहून एक चांगल्या प्रकारचं या गावाला एक विकास पर्व, नवीन पर्व आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। आणि त्यामुळं एक गाव भास्करराव पेरे जे पाटोद्याचे आहेत, त्या प्रकारे ह्या गावाला करण्याचा प्रयत्न आम्ही, आमच्या आदर्श गाव बनवण्याचा आम्ही प्रयत्न चंद्रकांतजी नलवाडे यांच्या माध्यमातून, ते सरपंच आहेत परंतु आम्ही सर्व सरपंच आहोत आणि त्यामुळं आम्ही या ठिकाणी हे कार्यक्रम। तर भास्करराव पेरे पाटलांचा संदर्भ या ठिकाणी यांनी दिलेला, एक आदर्श गाव करण्याचं यांचा मानस आहे। आपल्यासोबत काही महिला आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या। काकू, काय सांगाल आदर्श गाव करायचं? या ठिकाणी 2022 सालासाठी सरपंच पदासाठी उभं टाकले अधिकृत उमेदवार चंद्रकांत नलावडे पाटील,
आपल्याला प्रचंड मताने यांना विजयी करायचं आहे. शाळेसाठी क्रीडांगण असेल, दवाखाने असतील किंवा आणखीन काही महिलांच्या समस्या असतील, बचत गट असेल, घरकुल असतील, अशा सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही पेरेपाटलाचा आदर्श ठेवून आमच्या गावाचं नूतनीकरण व्यवस्थित करणार आहोत. पेरेपाटील आले होते का कधी गावाला? नाही ना, आम्ही युट्यूबला पाहतो त्यांचं सगळं. आणायचं का त्यांना? आणूत ना, आणूत ना, त्यांचा आदर्श ठेवून तर चाललंय आमचं सगळं. आपल्यासोबत अजून काही महिला आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या. काय सांगाल ताई? काय महिलांना आम्हाला बचत गट आहे आमचं, त्यांना आम्हाला हॉल पाहिजे. हे काकांनी बोललेत आम्हाला की हॉल देऊ तुम्हाला म्हणून. आणि वृद्ध महिलांचे पगारी करणं, विधवा लोक महिलांचे पगारी करणं, तसेच घरकुलाचे काम आणि कपाल्याचे रोड नाली काय शोषखड्डे नाही तिथं शोषखड्डे बनवून देणं हे आमचे काकांनी सांगितलेलं आहे. रस्ते नाली महिला सुरक्षा, विशेष म्हणजे दारूबंदी मला करायची आहे आणि मी ती करणारच. बरोबर, सगळ्यात महत्त्वाचा विषय दारूबंदी आहे. दारू पिणारा सासरा असू, दिरा असू, नवरा असू, त्यांना आम्ही घरामध्ये प्रवेश देणार नाहोत. दारूबंदी होणार पुढे चालून आम्ही ठराव मांडू. तर या ठिकाणी महिला पुरुष असतील, लहान मुलं यांच्यामध्ये उत्साह दिसतोय. आदर्श गाव करण्याचा मानस घेऊन या ठिकाणी विलासराव देशमुख ग्रामविकास पॅनल चांडेश्वर हे काम करत आहे असा लोकांचा विश्वास आहे, त्यांची भावना आहे. चांडेश्वर गावाचा विकास होईल या भावनेने लोक आज नलावडे पाटील यांच्यासोबत आहेत. विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन अजितसह, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी चांडेश्वर.